सिनेमासृष्टीत बरीचशी कुटुंब आहेत ज्यांच्या घरातील सगळीच मंडळी कलाविश्वात कार्यरत आहेत, आणि यापैकी उदाहरण द्यायचं झालं तर एक नाव म्हणजे कुलकर्णी कुटुंब। दिग्गज अभिनेत्री दिग्दर्शिका म्हणून आजवर मृणाल कुलकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय। शिवाय मृणाल यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे यांनीही कलाविश्वात आपलं स्थान पक्क केलंय। विराजस आणि शिवानी यांच्या लग्नानंतर शिवानीला तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून खूप मोठा ब्रेक मिळाला। शिवानीनं याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय, मात्र तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावतीय। या मालिकेत शिवानीच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री कविता मेडेकर या पाहायला मिळतात। मालिकेत भुवनेश्वरी हे पात्र कविता मेडेकर साकारत असून कडक सासूबाईंच्या भूमिकेत त्या पाहायला मिळतात। या उलट खऱ्या आयुष्यातील शिवानीची सासू ही अत्यंत गोड असून शिवानी आणि मृणाल यांचं उत्तम बॉन्डिंग असलेलं पाहायला मिळतंय। सासू सुनेची उदाहरणं द्यावी अशी ही जोडी आहे। दरम्यान मालिकेत शिवानीची सासू भुवनेश्वरी ही शिवानीला त्रास देताना दिसते हे चित्र पाहून मृणाल कुलकर्णी यांनी गमतीत कविता मेडेकर यांना एक पोस्ट शेअर करत सक्त ताकीद दिली आहे। मृणाल कुलकर्णी यांनी अभिनेत्री कविता मेडेकर सोबतचा एक फोटो पोस्ट केलाय, यात त्या दोघी हसताना दिसतायत। यावरून त्यांच्यात चांगली मैत्री असलेलं कळतंय। बरं, हा फोटो जरी आनंदात दिसत असला तरी मृणाल यांनी कविता यांना पोस्ट खाली कॅप्शन लिहत दम भरलाय। कॅप्शन मध्ये त्यांनी आमच्या सुनेला जास्त त्रास नको देऊ बरं का, नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हटलंय। मृणाल यांनी कविता यांना दिलेली गमतीशीर मात्र सक्त ताकीद पाहून चाहत्यांनीही मजेशीर कमेंट केल्यात। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।